नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कट्टा ना नांदेड या फ्री एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपल्या सगळ्याचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत चालू घोडामोडी दोन हजार एकोणीस यातील काही महत्वाचे असे क्वेश्चन आन्सर जे की तुमच्या येणाऱ्या आगामी प्रत्येक परीक्षेसाठी उपयोगी पडू शकतात या व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये काही प्रश्न पाहायला मिळतील त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच थोडीफार तरी मदत होईल चला तर पाहूत वेळ न वाया आघळता आजचे चालू घोडामोडी या विषयातील काय महत्वाचे असे प्रश्न उत्तरे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चालू घोडामोडी या विषयातील काय महत्वाचे असे प्रश्न उत्तरे आणि हे चालू घोडामोडी तुम्हाला येणाऱ्या मेगा भरती पोलीस भरती आणि मागे झालेली तलाटी भरती यामध्ये तुम्हाला नक्कीच काही प्रश्न पाहायला भेटले असतील आणि हे तीन परीक्षा सोडून जे जे परीक्षा तुमच्या आहेत महावितरणच्या किंवा पशुसंवर्धनच्या किंवा आरोग्य विभागाच्या किंवा जिल्हा परिषदच्या किंवा ग्रामसेवकच्या तुम्ही ज्या जे, जे परीक्षेची तयारी करता महाराष्ट्र शासन असो किंवा केंद्र शासन असो किंवा क्लास वन क्लास टू क्लास थ्री क्लास फोर या चारही रँकमधील परीक्षेसाठी चालू घोडामोडी हा विषय महत्त्वाचा असतो यातून तुम्हाला कमीत कमी पाच प्रश्न तरी नक्कीच पाहायला मिळतात त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच फायदेमंद ठरेल तर चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या चॅनलवरती डेली एक व्हिडिओ किंवा दोन व्हिडिओ अपलोड केले जातात आणि ते सगळे व्हिडिओ येणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण असतात त्यामुळे तुम्ही लगेच या चॅनलला जॉईन करून घ्या आणि प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी व्हिडिओला चॅनलला जॉईन केल्यानंतर त्याच्या बाजूला एक नोटिफिकेशन बेल दिसेल त्या नोटिफिकेशन बेलला ऑन करून घ्या आणि ऑल या नावावरती क्लिक करा त्यामुळे तुम्हाला प्रत्येक प्रकारचे नोटिफिकेशन मिळेल तसेच हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनी व्हिडिओला लाईक करत जा त्यामुळे मला एक प्रकारचं मोटिवेशन मिळेल आणि मी यापेक्षा चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत जाईल आणि तुमच्याकडून येणाऱ्या परीक्षेची चांगल्या पद्धतीने तयारी करून घेत जाईल आणि या व्हिडिओची लिंक तुमच्याकडे असलेल्या सगळ्या स्पर्धा परीक्षा ग्रुपवरती स्टडी ग्रुपवरती किंवा इतर सोशल मीडिया ॲपवरती नक्कीच शेअर करत जा त्यामुळे इतर विद्यार्थी मित्रांना सुद्धा यातून नक्कीच मदत होईल आणि जास्तीत जास्त मित्रांना आपल्या चॅनलला जॉईन व्हायला सांगा चला तर पाहू आजचे असे काही महत्वाचे प्रश्न उत्तरे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे चला तर पाहू आजचा प्रश्न क्रमांक एक अलीकडेच विद्यापीठ अनुदान आयोगाने जाहीर केलेल्या तेवीस बोगस विद्यापीठाच्या यादीत सर्वाधिक बोगस विद्यापीठे कोणत्या राज्यात आहेत तर जे यूजीसी ये जो आयोग असतो त्याला आपण विद्यापीठ आयोग सुद्धा म्हणून ओळखतो तर ते जे विद्यापीठाची रँकिंग करतात किंवा विद्यापीठाचा तपशीलवार माहिती गोळा करतात त्यातून काही बोगस विद्यापीठे जाहीर केली जातात तर त्यातून सगळ्यात जास्त उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सगळ्यात जास्त बोगस विद्यापीठे आढळलेली आहेत प्रश्न क्रमांक दोन इश्रोने चंद्रयान मिशन दोन कधी लॉन्च केले तर इश्रोने चंद्रयान दोन मिशन हे बावीस जुलै दोन हजार एकोणीस रोजी लॉन्च केले आणि याचा वेळ होता दोन वाजून बत्तीस मिनिटे तर तुम्ही हे लक्षात ठेवा पुढील प्रश्न बघा प्रश्न क्रमांक तीन कारगिल विजय दिन कधी साजरा केला जातो तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की कारगिल विजय दिन हा सव्वीस जुलै रोजी साजरा केला जातो आणि यातून एक तुमच्यासाठी एक प्रश्न असेल जो कारगिल विजय दिन साजरा केला तर जो कारगिल युद्ध भारताने लढला होता तर त्या ऑपरेशनला कोणते नाव देण्यात आले होते तर त्याचं उत्तर तुम्ही मला कॉमेंट करून कळवा की या ऑपरेशनला कोणतं नाव देण्यात आलं होते प्रश्न क्रमांक चार सेक्टर आर जी नामक एक्सरे रे दुर्बीन कोणत्या देशाने अंतराळात प्रक्षेपित केलेली आहेत तर सेक्टर आर जी हे जी दुर्बीन होती ते रशियाने लॉन्च केलेली आहे म्हणजे ते स्पेसमध्ये रशियाने सोडलेले आहे प्रश्न क्रमांक पाच लंडन मधील यूके इंडिया पुरस्कार दोन हजार एकोणीस सोहळ्यात जीवनगौरव को पुरस्कार कोणाला देण्यात आला तर जे यूके मध्ये इंडिया पुरस्कार दोन हजार एकोणीस झाला होता त्यामध्ये जीवनगौर पुरस्कार हा सर मार्क टुली यांना देण्यात आला होता प्रश्न क्रमांक सहा शनिग्रहाचा सगळ्यात मोठा उपग्रह टायटॉनवर जीवनसृष्टीच्या उत्पत्तीची माहिती मिळवण्यासाठी ड्रॅगन फ्लाय ड्रोन हेलिकॉप्टर लाँच करण्याची योजना कोणत्या देशाने जाहीर केलेली आहे तर जो शनीचा सगळ्यात मोठा उपग्रह आहे टायटॉन हा अमेरिका या देशाने या प्रकारची योजना जाहीर केलेली आहे म्हणण्याचं उत्तर असेल अमेरिका प्रश्न क्रमांक सात जम्मू काश्मीरमधील राष्ट्रपती राजवट दोन जुलै दोन हजार एकोणीस रोजी संपली होती तीन जुलै दोन हजार एकोणीसपासून सुरुण, आणखीन किती दिवस राष्ट्रपती राजवट वाढवण्यास केंद्र मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे तर सहा महिने राष्ट्रपती राजवट वाढवण्यास केंद्राने मंजुरी दिलेली आहे प्रश्न क्रमांक आठ जपानचे कोबो व भारताची कोणत्या शहरादरम्यान सिस्टर सिस्टी पार्टनरशिपसाठी लेटर ऑफ इंटेड म्हणजे एल ओ आयचे चे आदान प्रदान करण्यात आले तर अहमदाबाद या शहरादरम्यान आणि जपानचे कोबो या शहरादरम्यान हा करार पार पडलेला आहे प्रश्न क्रमांक नऊ भारतात राष्ट्रीय सांख्यिकी दिन कधी साजरा केला जातो तर भारतामध्ये एकोणतीस जून रोजी राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा केला जातो प्रश्न क्रमांक दहा ए प्राईम मिनिस्टर टू रिमेंबर हे शीर्षक असलेले पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले तर ए प्राईम मिनिस्टर टू रिमेंबर हे पुस्तक सुशील कुमार यांनी लिहिलेले आहे प्रश्न क्रमांक अकरा भारतात दरवर्षी सुमारे किती लोकांचा क्षयरोगामुळे मृत्यू होतो तर भारतात दरवर्षी पाच लाख रोगाचा क्षयरोगामुळे मृत्यू होतो आणि क्षयरोग म्हणजे टी बी तर तुमच्यासाठी यातून अजून एक प्रश्न आहे की टी व्हीचं लॉंग फॉर्म काय आहे तर तुम्ही ते मला कॉमेंट करून कळवा प्रश्न क्रमांक बारा सौदी अरेबियाने भारतातून जाणाऱ्या भाविकाच्या हज कोट्यामध्ये किती व्यक्तीची किंवा किती हजाराची वाढ केलेली आहे तर ती तीस हजाराची वाढ केलेली आहे प्रश्न क्रमांक तेरा दोन हजार बावीसमध्ये फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा कोणत्या देशात होणार आहे तर दोन हजार बावीसमध्ये जी फिफाची फुटबॉल स्पर्धा विश्वचषक स्पर्धा जी होणार आहे ती कतार या देशामध्ये होणार आहे प्रश्न क्रमांक चौदा नुकतीच भारतीय निर्यात महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर जो भारताचा नियात महासंघ आहे त्याच्या अध्यक्षपदी शरद कुमार सराफ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पंधरा मणिपूरचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर जे मणिपूरचे नवीन राज्यपाल असेल ते असतील पद्मनाभ आचार्य प्रश्न क्रमांक सोळा नुकतीच प्रकाशविधात आलेले चागोस बेट कोणत्या महासागरात आहेत तर नुकताच प्रकाशविघात आलेले चागोस बेट हे हिंदी महासागरात आलेले आहे प्रश्न क्रमांक सतरा भारत सरकारने भारतात अभ्यास करणाऱ्या कोणत्या देशातील विद्यार्थ्यांना महात्मा गांधी शिष्यवृत्ती दोन हजार एकोणीस प्रदान केले आहेत तर ते श्रीलंका या देशाच्या विद्यार्थ्यांना या प्रकारची शिष्यवृत्ती देण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक अठरा सातवी जागतिक शासन परिषद दोन हजार एकोणीस कुठे पार पडली तर ती जी शा सातवी जागतिक शासन परिषद दोन हजार एकोणीस होती ती दुबई इथे पार पडलेली आहे प्रश्न क्रमांक एकोणीस अलीकडील चर्चेत असलेली इस्वास ही संकल्पना कशा संदर्भात आहेत तरती चागोस लोका तर ती चागोज बिट्यावरील लोकांसंदर्भात असलेली एक संकल्पना आहे प्रश्न क्रमांक वीस खालीलपैकी कोणत्या राज्याला प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय जल पुरस्काराने गोरवण्यात आले तर महाराष्ट्र राज्याला प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय जल पुरस्कार मिळाला आहे प्रश्न क्रमांक एकवीस एकोणऐंशीव्या भारतीय इतिहास परिषदेचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले तर भोपाळ या शहरामध्ये या साहित्य परिषदेचे आयोजन करण्यात आले होते प्रश्न क्रमांक बावीस मलकाजगिरी या लोकसभा मतदारसंघात भारतातील सर्वाधिक मतदार, भारताती मतदार आहेत हा मतदारसंघ कोणत्या राज्यात आहेत तर हा मतदारसंघ तेलंगणा या राज्यामध्ये आहे खालीलपैकी कोणाची राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर भगवान लाल सहानी यांची राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली मार्च दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये प्रकाशित ग्लोबल एजन्सी ट्रान्झिक्शन इंडेक्समध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहेत तर भारत शहात्तरव्या क्रमांकावर आहे प्रश्न क्रमांक पंचवीस बावीस मार्च रोजी साजरा करण्यात आलेल्या जागतिक जलदिन दोन हजार एकोणीसची थीम काय होती तर बावीस मार्च रोजी जो जागतिक जलदिन साजरा करण्यात आला होता तर त्याची थीम होती लिव्हिंग नो वन बिहाइंड प्रश्न क्रमांक सव्वीस मार्च दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये दलाई या चक्रीवादळाने खालीलपैकी कोणत्या देशाला तडाखा दिला तर या देशाला या चक्रीवादनाने तडाखा दिला होता प्रश्न क्रमांक सत्तावीस चागोस या बेटावरून खालीपैकी कोणत्या दोन देशात वाद सुरू आहेत तर ब्रिटन व मॉरिशियस या दोन देशांमध्ये हे वाद चालू आहेत प्रश्न क्रमांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये मॅक्री यांनी भारताला भेट दिली होती ते कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत तर ते अर्जेंट अर्जेंटिनिया या देशाचे राष्ट्रपती आहेत सध्या चर्चेत असलेल्या चारबहा बंदर कोणत्या देशात आहे तर चारबहा बंधार हा इराण देशामध्ये आहे आणि हा हिंदी महासागरामध्ये असलेला भेट आहे आजचा शेवटचा प्रश्न जागतिक महिला दिन कधी साजरा केला जातो तर जागतिक महिला दिन हा आठ मार्च रोजी साजरा केला जातो आणि विद्यार्थी मित्रांना तुम्हाला एक अशी विनंती आहे की मी जे व्हिडिओमध्ये प्रश्न विचारतो त्या प्रश्नाचे उत्तरे तुम्ही कॉमेंट करण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुमचं रिव्हिजन होईल आणि ज्या विद्यार्थी मित्रांना याची व्हिडिओ या प्रश्नाचे उत्तरे माहीत नाहीत त्यांना सुद्धा याचे प्रश्नाचे उत्तरे माहीत होतील विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंट करून कळवा कर चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि या प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला रोज पाहायचा असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि मी अपलोड केलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या बाजूला असलेल्या नोटिफिकेशन बेलला ऑन करायला विसरू नका नोटिफिकेशन बेल ऑन केल्यानंतर ऑल या ऑप्शनवरती क्लिक करा त्यामुळे तुम्हाला प्रत्येक प्रकारची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती मिळत जाईल आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल यातील प्रश्न उत्तर आवडले असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रांनी लाईक करा आणि व्हिडिओची लिंक तुम्ही तुमच्या सगळ्या मित्रांना तसेच तुमच्याकडे असलेल्या सगळ्या ग्रुपवरती नक्कीच शेअर करा त्यामधून इतर विद्यार्थी मित्रांनासुद्धा नक्कीच मदत होईल आणि आपल्या चॅनलवरती सगळे व्हिडिओ फ्री ऑफ कास्टमध्ये अपलोड केले जातात या प्र यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क लागत नाही कोणत्याही प्रकारचं तुम्हाला पैसे मोजावे लागत नाही आणि मी जे व्हिडिओ अपलोड करतो तयार करतो ते सगळे फक्त आणि फक्त तुमच्यासाठी तयार करतो जेणेकरून ग्रामीण भागातील विद्यार्थी मित्रांना आपल्या या चॅनलमधून नक्की थोडाफार मदत होईल आणि विद्यार्थी मित्रांनो या प्रश्ना जे जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्हाला खाली टेलिग्राम चॅनलची चे लिंक दिलेली आहे तुम्हाला स्क्रीनवरती सुद्धा टेलिग्राम चॅनलची चे लिंक दिसत आहे किंवा तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे त्यावरती तुम्ही जा आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता तिथे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशनसुद्धा मिळेल आणि प्रत्येक व्हिडिओची पी डी एफसुद्धा तुम्हाला तिथे मिळेल आणि स्पर्धा परीक्षेला उपयुक्त असलेली सर्व माहिती तुम्हाला टेलिग्राम चॅनेलवरती हो दररोज डेली अपडेट केली जाते त्यामुळे तुम्ही लगेच टेलिग्राम चॅनेलला जॉईन व्हा आणि तुम्हाला इतर प्रकारची व्हिडिओ पाहायचे असेल इतर परीक्षेसाठी उपयोगी पडणारी व्हिडिओ पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला प्लेलिस्ट खाली दिलेली आहेत त्या प्लेलिस्टमध्ये प्रत्येक विषयानुसार प्रत्येक परीक्षेनुसार प्रत्येक भरतीनुसार मी प्लेलिस्ट तयार केलेली आहे त्यानुसार तुम्ही ते पाहू शकता आणि तुमच्या सर्व मित्रांनासुद्धा तुम्ही ते व्हिडिओ पाहायला नक्की सांगा त्यांनासुद्धा प्लेलिस्टची किंवा व्हिडिओची लिंक शेअर जरूर करा चला तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्ऊन पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र